way. यांच्या घराजवळ इथे देवीच्या मोमाजवळ एक साप मी काय बघू शकतो की पोतं टाकली आणि पोताखाली एक साप बसलेला आहे. हा एक बिनविषारी साप आहे, कॉमन कुकरी स्नेक, सर्वात गरीब. आणि आतापर्यंत मी या सापाला चावताना कधीच बघितलं नाही. भरपूर लोक या सापाला मन्यार समजून मारण्याची चुकी करतात. तर हा एक बिनविषारी साप आहे, डोक्यावरती ही आकाराची खून, अंग दिसायला शिवाई विटकरी कलर मध्ये, अंगावरती काळ्या पडतो. डोक्यावरती पहिले या सापाच्या अंगावर ही आकाराची खून बघू शकता. आणि पांढऱ्या ब्लॅक मध्ये पट्ट्या आहेत बघू शकता. हा एक बिनविषारी साप आहे. नाही नाही, मन्यार मध्ये आणि या सापामधील फरक आहे. मन्यारच्या अंगावर पांढऱ्या रेषा असतात. मन्यार वेगळा, हा वेगळा. मन्यार पकडला होता. बिनविषारी साप आहे, झाल्या सुरक्षित रेसी. लवकरच सापाला याच्या सानिध्यात नैसर्गिक आदिवासात सोडून देऊयात. शक्यतो साप निघाला तर एखादा फोटो काढून ठेवा. रात्रीचे 1:10 झालेले, या दरम्यान हा कुकरे साप पकडलाय. हा साप चावतच नाही आणि कोणताच साप आपल्याला विनाकारण चावत नाही. हो, विनाकारण चावत तर मग हातात काही भीती आहे का? त्याला हातात काही भीती नाही ना. त्याला जर दाबून धरलं तर चावणारच आहे. जोरात जर दाबलं ना तर चावणारच आहे. ले गरीब साप आहे. बाकी काही भीती नाही. देवीच्या होमाजवळ हा साप निघालेला होता मित्रांनो. आणि बिनविषारी साप आहे. शक्यतो आडी अडचण मध्ये हात टाकताना काळजी घ्या. बाहेर रात्रीला बाहेर पडताना एकदम पडू नका. शूज वगैरे चेक करा. रात्रीच्या 1 हा साप MSU ऑफिस पाठीमागे इरतकर यांच्या घरी रेस्क्यू झालाय. बिनविषारी साप, कॉमन कुकरी स्नेक. शेवाळी कलर, अंगावरती काळ्या पट्ट्या. कसं लक्ष गेलं त्या सापावर? अचानक काय करू लागला? बसेल होतो बाजीवर. म्हणजे लक्ष कसं गेलं? मग एकदम काळजी घ्यायची बरं का. तर मित्रांनो, आता जो आपण इरतकर यांच्या इथे MSU ऑफिस पाठीमागे जो कुकरी साप रेस्क्यू केला आहे, दिसायला बघू शकता कशा प्रकारे आहे. तर डोक्यावरती पहिली ही आकाराची खून, नंतर ब्लॅकमध्ये पट्ट्या. हा एक बिनविषारी साप आहे. विषारी साप समजून या सापाचा जीव घेऊ नका. बिनविषारी साप आहे, याला याच्या सानिध्यात सोडून देत आहोत आपण. मानवी व्यवस्थेपासून लांब. ठीक आहे मित्रांनो, दिलाय सोडून. जर व्हिडिओ जर आवडला असेल, काम जर आवडत असेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.